तर आपण आताच पूर्वा आणि गुंजनची गोष्ट ऐकली. तर बघा या चित्रात आपल्याला आपली तिसरी मैत्रीण दिसते रमा. तर या रमापासून जवळ काय आहे? बरोबर, रमापासून जवळ गाडी आहे. बरोबर ना? मग या चौकटीत आपण गाडी घेऊ. त्यानंतर रमापासून लांब काय आहे? शाबास, रमापासून लांब बाहुली आहे. रमापासून गाडी जवळ आहे आणि रमापासून बाहुली दूर आहे, लांब आहे. तर या दुसऱ्या चित्रात आपल्याला कोण कोण दिसतंय? मनीषा दिसते, अवि दिसतोय, एक राम दिसतोय आणि पाण्याची विहीर दिसते. तर या चित्रात आपल्याला काय विचारलंय ते पाहूया आपण. विहिरीपासून सर्वात जवळ कोण आहे? मग सर्वात जवळ कोण आहे विहिरीपासून? मनीषा आहे की अवि आहे की राम आहे? शाबास, विहिरीपासून सर्वात जवळ कोण आहे? मनीषा आहे. आपल्याला दुसरा प्रश्न विचारला आहे, विहिरीपासून सर्वात दूर कोण आहे? तर कोण आहे विहिरीपासून सर्वात दूर? अगदी बरोबर, विहिरीपासून सर्वात दूर लांब राम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत असाच खेळ लांब कोण आणि जवळ कोण असा खेळ खेळू शकता. धन्यवाद.